भारतीय जनता पार्टी शिवसेना आपल्या संजीव संघटना या महायुतीचा उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी आज आम्ही जातो. देशाचे प्रधानमंत्री अध्यक्ष अमित शहा, शिवसेनेचे प्रमुख उद्धव साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे साहेब, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, जिल्हा पंचायत साहेब, आमचे सगळे आमदार, या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही फॉर्म भरत आहोत. आज जो उत्साह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, या उत्सवाच्या जोरावर, निश्चितपणाने कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या जोरावर असा विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आमचा विजय हा 100% विजय होणार. या 5 वर्षांमध्ये जो विकास आमच्या सगळ्या नेत्यांनी केलेला आहे, या विकासाच्या जोरावर जनता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी गंभीरपणाने उभे राहील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आणि लोकांना आता विश्वास हवा आहे, भूल ताबा देणाऱ्या लोकांना लोक कंटाळलेले आहेत, त्यामुळे मागच्या 5 वर्षांमध्ये जो विकास केलेला तो जनतेच्या समोर आहे. या विकासाचा दृष्टिकोन ठेवून चालवणारं सरकार मोदीजींच्या नेतृत्वाखाली, राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हे लोकांनी पसंत केलेलं आहे. आणि म्हणून 2019 पुन्हा एकदा केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आणण्याच्यासाठी लोक महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहतील असा विश्वास. सर, कलीचे मुद्दे काय असणार आहे सध्याच्या वेळेस? कलीचा मुद्दा या लोकसभा क्षेत्रात काय असू शकतो? आम्ही आता सगळे लोक, सगळेच पक्ष एकत्र आलेले आपण आज बघताय, हे काही शक्ती प्रदर्शन नाही, हे महायुतीची शक्तीच आहे, त्यामुळे प्रदर्शन करण्याची गरजच नाही. त्यामुळे या शक्तीच्या जोरावर, आमच्या सगळ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या जोरावर कोणी किती कळीचे मुद्दे काढले तरी कोणाचा टिकाव लागणार नाही. 100% आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या जोरावर आम्ही विजय संपादन करू. आज अर्ज भरण्यासाठी खास आव्हान करण्यात आलं की चला इतिहासाचे साक्षीदार होऊया, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे, भिवंडी लोकसभा आहे, लोकांचा असा गैरसमज आहे की भिवंडी लोकसभा ही मुस्लिम बहुल लोकसभा आहे, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. 19,98,000 मतदार या लोकसभा क्षेत्रात आहेत, त्याच्यापैकी 16.5 लाख मतदार हे इतर समाजाचे आहेत आणि 2,70,000 मुस्लिम मतदार आहेत. परंतु आता मुस्लिम समाजामध्ये आणि विकासाच्या माध्यमातून विश्वास निर्माण केलेला मोदीजींनी, देवेंद्रजींनी, आणि त्यामुळे मुस्लिम मतदारांमध्ये परिवर्तन झालेलं आहे. मला विश्वास आहे की भिवंडीतील मुस्लिम जनताही भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या पाठीशी उभे राहतील आणि आम्हाला मतदान करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. म्हणून हे आव्हान जे केलेलं आहे, ते आव्हान त्याच्यासाठी केलं आहे.